अनारसे बनवायचं म्हणलं ना की खूप टेन्शन असतं, पण तुमचं हे टेन्शन मी आज दूर करणार आहे. 1 किलोच्या प्रमाणामध्ये अनारसे कसं बनवायचं ते बघतोय. तर इथे ना हे अनारसे बनवण्यासाठी मी रेशनचा तांदूळ वापरलेला आहे, गुळाचे अनारसे आहेत, आणि तुम्ही बघू शकाल परफेक्ट जाळीदार अनारसे बनतात, हलके खमंग खुसखुशीत. चला एक तोडूनही दाखवते. आह क्या बात है, फटकन रेसिपी सुरू करूयात. नमस्कार, मी मधुरा, मधुराज रेसिपी मराठीमध्ये तुम्हा सर्वांचं खूप 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 मनापासून स्वागत. आज आपण मस्त जाळीदार खुसखुशीत हलके अनारसे कसे बनवायचे ते बघतोय. परफेक्ट मेजरमेंट सकट बघतोय. परफेक्ट 1 किलोचे अनारसे बनवून तयार होतात जर तुम्ही या मेजरमेंटने अनारसे बनवले तर. तर रेसिपीला सुरुवात करूयात. ही रेसिपी मी माझ्या घरी शूट केलेली आहे. इथे मग मी फक्त तुम्हाला प्रोसेस सांगते आहे, कारण ही खूप लेंदी प्रोसेस आहे. सो स्टेप बाय स्टेप आपण बघूयात की हे अनारसे बनवायचे कसे. तर अनारसे बनवण्यासाठी मी घेतलेलं आहे 1/2 किलो रेशनचा तांदूळ. रेशनचा तांदूळ नसेल सुरती कोलन किंवा मग सोना मसुरी असे तांदूळ घ्यायचे. शक्यतो जून झालेले तांदूळ घ्यायचे, नवीन असलेले चिकट तांदूळ अनारसे बनवण्यासाठी नाही वापरायचे. 1/2 किलो तांदूळ पाण्यामध्ये घेऊन 3 ते 4 वेळा भरपूर पाणी घालून स्वच्छ धुवून घ्यायचे. तांदूळ हे व्यवस्थित स्वच्छ धुवून झाले की त्यामध्ये पुरेसं पाणी घालायचं, झाकण ठेवायचं आणि एक रात्रभर एक दिवस हे छान सोक करण्यासाठी ठेवायचे. एक दिवस तांदूळ छान भिजले गेले की दुसऱ्या दिवशी बघायचं, पुन्हा त्यातलं जे पाणी आहे ते पाणी उपसून काढायचं, पुन्हा यामध्ये भरपूर पाणी टाकायचं आणि 2 ते 3 वेळा तांदूळ स्वच्छ धुवून घ्यायचे. त्यामध्ये पुन्हा स्वच्छ फ्रेश पाणी टाकायचं, झाकण ठेवायचं, आणखी 1 दिवसासाठी हे तांदूळ भिजवून घ्यायचे. आता 3र्या दिवशी पुन्हा तांदळातलं पाणी काढून घ्यायचं, पुन्हा यामध्ये पुरेसं पाणी टाकायचं, स्वच्छ धुवून घ्यायचं तांदूळ आणि धुतलेल्या तांदळातलं पाणी उपसून काढायचं आणि त्यामध्ये स्वच्छ फ्रेश पाणी टाकायचं, झाकण ठेवायचं, पुन्हा आणखी 1/3 दिवस सोक करण्यासाठी ठेवायचं. या पद्धतीने आपल्याला तांदूळ पूर्ण 3 दिवस भिजवून घ्यायचे. तांदूळ व्यवस्थित 3 दिवस भिजवून झाले की एक चाळणी गाळणी घ्यायची आणि त्यावर हे तांदूळ काढून घ्यायचं भिजवलेलं. त्यातलं जे जास्तीचं पाणी आहे ते निथळून घ्यायचं. कमीत कमी 1/2 तास तरी तांदूळ हे निथळण्यासाठी ठेवून घ्यायचे. तांदूळ छान निथळून झाले की एक सुती कापड घ्यायचं आणि त्यावर हे तांदूळ छान स्प्रेड करून घ्यायचे. तांदूळ छान स्प्रेड करून नैसर्गिक हवेखाली, फॅनखाली पण ठेवायची गरज नाही, नैसर्गिक हवेमध्ये हे सुकवून घ्यायचे, ड्राय करून घ्यायचे 1 ते 4 तास. पूर्ण दिवस 2 दिवस ठेवायची गरज नाही. हलकेसे ओलसर तांदूळ लागतात अनारसे बनवण्यासाठी. तर इथे मी साधारण 4 तास हे ड्राय करून घेतले, रोस्ट नाही केलेले. आता हे तांदूळ छान सुकवून झाले, तुम्ही इथे बघू शकाल. आता हे तांदूळ दळायचे, गिरणीतून दळून आणू शकता पण मी इथे घरीच करते. सो मिक्सरच्या भांड्यामध्ये चटणी पॉट घ्यायचं, त्यामध्ये हे 2-3 मुठे तांदूळ टाकायचे आणि छान अगदी जितकं शक्य असेल तितकं बारीक दळून घ्यायचं. अगदी मैदा जसा असतो त्यासारखं याचं टेक्स्चर आलं पाहिजे, रवाळ ठेवायचं नाही आहे. हे दळून झालं की एक सुजी चाळायची चाळणी असते त्यामध्ये हे पीठ घालायचं आणि व्यवस्थित पीठ चाळून घ्यायचं. तुम्ही बघू शकाल छान असं एकदम बारीक पीठ निघतं चाळल्यावर. आता याच प्रोसेसने किंवा याच पद्धतीने सगळे तांदूळ आपण दळून घ्यायचे. चाळून जो निघतो तो रवा तो वापरायचा नाही आहे, तो रवा तुम्ही डिस्कार्ड करून टाका किंवा दुसरं काहीतरी बनवायला वापरू शकता डोसे घावणांमध्ये. आता हे जे पीठ आहे हे पीठ झालं अनारशाचं बेस किंवा पीठ तयार. आता हवं तर तुम्ही या सगळ्या पिठाचे अनारसे बनवू शकता, पण मला हे खूप होतील कारण यातलं जर 2 कप मी पीठ वापरलं तर त्यामध्ये परफेक्ट 1/2 किलो अनारसे बनवून तयार होत आहेत. सो मी इथे मेजरमेंट घेते, 2 कप मी इथे पीठ घेतलेलं आहे. त्यामध्ये 1 कप गूळ घ्यायचा. तुम्ही 1/2 कप गूळ 1/2 कप साखर वापरली तरी चालेल. आणि हा गूळ या पिठामध्ये अगदी एकजीव करून घ्यायचा. हाताने शक्य नसेल तर फूड प्रोसेसर किंवा मिक्सरमध्ये हा गूळ आणि तांदूळ एकजीव करून घेऊ शकता. तुम्ही बघू शकाल हे छान एकजीव झालं. मी इथे मिक्सरच्या भांड्यातच केलं एकजीव, व्हिडिओ करायचं विसरून गेले. सो हे एकजीव झालेलं पीठ याचे छोटे छोटे गोळे करायचे. हवा बंद डबा घ्यायचा, त्यामध्ये हे गोळे ठेवायचे, झाकण ठेवायचं आणि कमीत कमी 1-3 दिवस हे पीठ छान मुरण्यासाठी आंबवण्यासाठी ठेवून घ्यायचं. आता 1-3 दिवस मी हे पीठ ठेवलं आहे आणि तुम्ही बघू शकाल याला हलकंसं पाणी सुटायला सुरुवात झालेली आहे. यामध्ये दूध वरण पाणी अजिबात काही गरज नाही, मळून मळून घ्या तुम्ही. याला गुळाचं पाणी सुटतं अगदीच. म्हणजे आता मी खरं उन्हाळ्यामध्ये ही रेसिपी शूट करते त्यामुळे हवेमध्ये गरमी खूप आहे, त्यामुळे गुळाला पाणी नैसर्गिक पद्धतीने सुटलं आहे. जर थंडी असेल आणि गूळ भुसभुशीत झालं असेल, पाणी नसेल सुटलं, दूध वगैरे टाकू नका. हात फक्त दुधाने किंवा पाण्याने
भिजवून घ्या, सोक करून घ्या आणि मग ते पीठ मळा. वरणं पाणी नका करू, ओल्या हाताने फक्त पीठ मळून घ्या, त्याला पटकन पाणी सुटेल. आता इथे मी अजिबात पाणी दूध वापरलेलं नाही आहे, हाताच्याच हीटने उभ्याने ते गुळाला पाणी सुटलेलं आहे. आणि आता याचा छोटा गोळा घेते आणि थापून घेते, थोडीशी खसखस लावायची आणि खसखसवर छान थापून घ्यायचं. आणि तुम्ही बघू शकाल लाटायची वगैरे गरज नाही, हवं तर थोडंसं तूप किंवा तेल लावा हाताला. छान एकसारखे पातळ थापून घेतलेले आहेत. याच पद्धतीने सगळे अनारसे थापून घ्यायचे. आणखी एक अनारसा मी तुम्हाला थापून दाखवते, अगदी सोपी प्रोसेस आहे. एक स्मूथ गोळा करून घ्यायचा आणि खसखस घेऊन त्यावर थापून घ्यायचा, म्हणजे तो चिकटत नाही पोळपाट किंवा ताटाला. आता कढईमध्ये तेल गरम करायचं, लो टू मीडियम हीटवर गरम करायचं. खूप मंद आचेवर करायचं नाही, मंद आचेवर तुम्ही अनारसा सोडला मंद तेलावर, तेल जास्त गरम नसताना, तर अनारसा पूर्ण विरघळून जाईल आणि त्याचा शेप राहणार नाही. त्यामुळे लो टू मीडियम हीटवर तेल गरम झालेलं पाहिजे. हवं तर छोटासा गोळा तुम्ही तेलात सोडून चेक करा. अनारसा सोडायचा आणि अनारसा एक साईडनेच तळायचा. खालचं तेल आहे ते वरच्या बाजूला असं सोडायचं, म्हणजे ते वरच्या बाजूनेही अनारसा तळला जातो, फ्राय केला जातो. तुम्ही बघू शकाल मस्त असा जाळीदार झालेला आहे, फुलून वर अनारसा आलेला आहे, रंगही सुरेख झालेला आहे. आता हा अनारसा काढून एका टिश्यू पेपरवर ठेवूयात, भन्नाट. आता याच पद्धतीने मी पुढचाही अनारसा व्यवस्थित तळून घेते. लो टू मीडियम हीटवरच, जास्त हीट ठेवायचं नाही आहे. अनारसा सोडला की साईडने कढईच्या बाजूने थोडं 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 तेल टाकायचं, म्हणजे तो अनारसा छान फुलून येतो आणि वरच्या बाजूने एकसारखा तळला जातो. आणि पुन्हा छान हा असा तळला गेला की अनारसा काढूयात झाऱ्यावरून आणि एका टिश्यू पेपरवर काढून घेऊयात. आणि अनारसे इथे बनवून तयार आहेत, तुम्ही ऑलरेडी बघू शकाल, मस्त हलके फुलके खुसखुशीत आणि जाळी छान आलेली आहे. एक अनारसा मी तुम्हाला तोडूनही दाखवते, जे घरीच तोडला होता मी. पण एनिवे, परफेक्ट रेसिपी आहे, विथ परफेक्ट मेजरमेंट्स आहेत. अर्धा किलो तांदूळ, पाव किलो त्यामध्ये गूळ तुम्ही घातला, त्यामध्ये तेल राहतं. अनारसातलं तेल शक्यतो जास्त निथळत नाही, त्यामुळे त्याचं वजन वाढतं. त्यामुळे या प्रमाणामध्ये एक किलो किंवा त्यापेक्षा थोडे जास्तच अनारसे बनवून तयार होतात. येस. सो या रेसिपीज तुम्हाला आवडल्या तर यूट्यूबवर मधुराज रेसिपी मराठीला सबस्क्राईब करा. आणि हे अनारसे पूर्ण थंड करून घ्यायचे, शक्यतो एका चाळणीवर ठेवायचं, म्हणजे त्यातलं तेल पूर्ण निथळतं. थंड झालं की उलट्या दिशेने करायचं, म्हणजे त्या जाळीतून त्याला जे पोर्स असतात त्यातूनही तेल ड्रिप होतं. आणि मग एक डबा घ्यायचा, त्यामध्ये बेसला टिश्यू पेपर ठेवायचं आणि त्यावर हे अनारसे स्टोअर करायचे. हवा बंद डब्यामध्ये स्टोअर करायचे. एक ते दीड महिना मस्त खुसखुशीत राहतात अनारसे. रेसिपी या आणि अशा भरपूर दिवाळीच्या रेसिपीज मी पोस्ट केल्या आहेत, लिंक्स देते खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये, जाऊन नक्की चेक करा. आणि पुन्हा भेटूयात अशाच खमंग खुसखुशीत रेसिपीसोबत. तोवर मस्त रहा, खुश रहा, आनंदी रहा आणि सगळ्यात महत्त्वाचं, खात रहा. मधुराज रेसिपी, महाराष्ट्राची अस्सल चव.